कोकण आहे साहित्य रत्नांची खाण. याच भूमी नदीली साने गुरुजी, विंदा खांडेकर, जयवंत दळवींसारखी अनेक रत्न हाच वारसा चालवत आहेत. नव्या पिढीचे नव्या दमाचे साहित्यिक अशाच साहित्यिकांसाठी कोकण साधनं आणलं हक्काचं व्यासपीठ. जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा. कोकणचं पहिलं दैनिक कोकण सात आणि कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हच्या जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत संवेदनशील कवी प्राध्यापक युवराज सावंत सर. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपणारे हे व्यक्तिमत्व. समाजात वाढत जाणारी दरी, बोकाळलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मस्तवाल राजकारणी या समाज व्यवस्थेवर आपल्या कवितेतून आणि लेखातून परखड भाष्य करतात. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या स्वातंत्र्यात आम्ही कुठे आणि घुसमट अशा त्यांच्या दोन्ही कविता संग्रहातून उमटतंय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ही ते कार्यकर्ते. त्यांचा हाच प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या या खास भागातून. सर, आपलं मनपूर्वक स्वागत या विशेष भागात. धन्यवाद. सर, साहित्य क्षेत्रातील प्रवास आपला नेमका कसा काय सुरू झाला? साहित्याची कुठल्या प्रकारची पार्श्वभूमी कुटुंबाकडे नसताना सुद्धा अगदी शालेय जीवनापासूनच मला वाचन, लेखन आणि गायन याची प्रचंड आवड होती. आणि मग असंच जे काही हातामध्ये मिळेल ते वाचत गेल्याच्या नंतर सभोवतालच्या काही घटनांचा परिणाम हे आपल्या संवेदनशील मनावरती होत गेला आणि असं वाटायला लागले की आपण हे कुठंतरी लिखित स्वरूपामध्ये कसे का असेना परंतु त्या पद्धतीनं मांडणी करावी. आणि अशा पद्धतीनं मी अगदी शालेय जीवनापासून जमेल त्या पद्धतीनं कविता असेल, छोट्या छोट्या नाटिका बसवल्या. बदला नावाची एक नाटिका मी हायस्कूल असताना स्वतःची लिहून बसवली होती शालेय गॅदरिंगमध्ये वार्षिकच्या. तर अशा पद्धतीनं पुढं मग कॉलेज जीवनामध्ये गेल्याच्या नंतर बऱ्यापैकी समज आली. कॉलेजमध्ये आविष्कार नावाचं एक भीतीपत्रक चालू जायचं, 15 दिवसाला प्रकाशित व्हायचं. त्याच्यामध्ये माझ्या वेगवेगळ्या विषयावरच्या कविता, विशेषतः छोट्या छोट्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. आणि मग आत्मविश्वास माझा वाढत गेला त्याच्यामध्ये. आत्मविश्वास वाढत गेल्याच्या नंतर पुढं अनेक पुढच्या सिनियर कॉलेजच्या जीवनामध्ये अनेक साहित्यिक मंडळीशी किंवा साहित्यिक जे असतील महाराष्ट्रातील, प्राध्यापक राजेंद्र कुंभार हे माझे गुरु, त्यांचा संपर्क, त्यांच्या सान्निध्यामध्ये माझा अनेक साहित्यिकाशी संबंध आला. शरणकुमार लिंबाळे, ग्राम्य साहित्य वगैरे कराडमध्ये माझं सिनियर शिक्षण झालं. त्या ठिकाणी ग्रामीण साहित्य संमेलनं प्राध्यापक राजेंद्र कुंभार आयोजित करायचे. शरणकुमार लिंबाळे असतील, नारायण सुर्वे असतील, शैला सायनाकर म्हणून असतील, लक्ष्मण माने यासारखे साहित्यिक जे आहेत हे मला अगदी जवळून पाहता आले. कळत न कळतपणे त्यांच्या सान्निध्याचा प्रभाव माझ्यावरती पडत गेला आणि माझ्या साहित्याच्या एकूणच विचारसरणीला किंवा विचाराला एक प्रकारची प्रगल्भता जी आहे ती मिळत गेली. आणि पुढं मग साहित्य जे आहे ते माझं चालू राहिलं, ते आजपर्यंत चालू आहे. बरोबर. पण सर, तुम्ही पंढरपूर आणि त्यातलं सांगोला अगदी दुष्काळी हा पट्टा, मात्र तिथून तुम्ही कोकणात आलात आणि ही दोन्ही प्रदेश आपण बघायला गेले तर परस्पर विरोधी. म्हणजे इथे तर तुफान पाऊस, पावसाळ्यात किंवा इतर कुठल्याही वेळी जर लागला तर मग या दोन्ही संस्कृतीशी, म्हणजे इथल्या संस्कृतीशी कसं काय जुळवून घेतलात? कसं आहे की सांगोला तालुका हा माझा, सांगोला तालुका याच्यामध्ये एक छोटंसं ग्रामीण खेडेगाव माझं. एकूण परिस्थिती जर बघितली तर सततपणे बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून आजसुद्धा सांगोला आणि त्या बाजूचा भाग जो आहे तो ओळखला जातो. अशा अत्यंत दुष्काळग्रस्त भागामध्ये अगदी लहानपण जे आहे ते लहानपण गेलं आणि तिथली एकूण परिस्थिती बघितली, ग्रामीण जीवन बघितलं, शेतकऱ्यांचं जीवन बघितलं, शेतमजुरांचं जीवन बघितलं आणि वाटाय त्याचा परिणाम जो आहे तो माझ्यावरती होत गेला की हे अगदी लोकांना जगण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात. आणि मग तो जो आहे तो सुद्धा कळत न कळतपणे अगदी माझ्या कवितांच्यामध्ये किंवा विशेषतः माझ्या ग्रामीण ज्या कथा आहेत विषयाला धरून असणाऱ्या त्याच्यामध्ये हे जे काही ग्रामीण जीवन लोकांचं आहे, जगण्यामरण्याचा जो संघर्ष आहे तो त्याच्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढं कोकणामध्ये ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला अगदी विरोधाभास पूर्णपणे की सततपणे इकडं पावसाचा हा प्रदेश. बरं वाटलं की एकूण म्हणजे आपण
कोरड्यातून अगदी ओल्यामध्ये आलो त्याचं एक समाधान मिळाले की त्या भागामध्ये अगदी डोळं जे आहे ते अगदी पावसाकडे डोळे लावून शेतकरी किंवा लोक बसतात आणि त्या परिस्थितीचा अनुभव आणि इथला जो आहे तो अतिशय आनंदाचा जो फरक आहे तो मला कोकणामध्ये बघायला मिळाला. तुम्ही इथल्या शाळेत प्राध्यापक म्हणून रुजू झालात पण नेमकं इथे येणं कसं काय झालं? पण इथं वर्तमानपत्रामध्ये मी जाहिरात पाहिली, माझी कोकणामधली पहिली एंट्री जी असेल किंवा पहिला प्रवेश म्हणूया आपण की कणकवली तालुक्यामध्ये कळसुली इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये मी मुलाखतीला आलो आणि माझं सिलेक्शनही झालं. एक वर्ष मी काम त्या ठिकाणी केलं, त्याच्यानंतर त्यांच्या कोर्ट मॅटरमुळं ती जागा जी आहे ती थांबवली. दुसऱ्या वर्षी मी दोडामार्ग तालुक्यामध्ये तिलारी खोरी शिक्षण प्रसारक मंडळ सुरेश दळवी चालवतात त्यांच्या संस्थेची जाहिरात होती, त्या जाहिरातीनुसार मी तिथं मुलाखतीला गेलो, त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं आणि 1998 पासून मी आजपर्यंत त्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं जे कार्य आहे ते कार्य करतोय. बरोबर सर, तुमच्या पुस्तकं जेव्हा मी चालले तेव्हा काही बाबी समोर आल्या, त्या म्हणजे एकतर तुम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारांचे पायी, या विचारांशी नेमकं कसे काय जोडले गेलात आणि साहित्य निर्मिती करताना त्याचा फायदा नेमका काय झाला? या विचाराशी साधारणपणे मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये हा प्रभाव माझ्यावरती जास्त प्रमाणामध्ये पडला गेला, कारण मी अशा लोकांच्या सान्निध्यामध्ये गेलो किंवा असे लोक मला ऐकायला मिळाले, बघायला मिळाले, वाचायला मिळाले की एकूण त्यांचा जो दृष्टिकोन आहे शिव शाहू फुले आंबेडकर हा मानवतावादी जो आहे हा विचार आहे, म्हणजे जरी नावं वेगळी असतील तरी शेवटी एकाच ठिकाणी त्यांचं अंतिम जे ध्येय आहे ते एकाच ठिकाणी पोहोचणार आहे. आणि त्या पद्धतीनं अशा अनेक लोकांच्या सान्निध्यामध्ये आल्यामुळं कळत नकळतपणे या विचाराचा जो प्रभाव आहे तो माझ्यावरती पडला आणि तोच विचार जो आहे तो विचार मी प्रत्यक्षही जगतोय आणि माझ्या साहित्यातून ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. स्वातंत्र्यात आम्ही कुठे हा तुमचा कविता संग्रह कसा काय घडला? हा स्वातंत्र्यात आम्ही कुठे हा कविता संग्रह जो आहे म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्याच्यानंतर सर्वसाधारणपणे सर्वसामान्य भारतीयाची जी काही एकूण अपेक्षा होती स्वातंत्र्याकडून ती जवळजवळ 50 वर्षानंतर पूर्ण होत नाही असं साधारणपणे आपण आजूबाजूला पाहिल्याच्यानंतर लक्षात येते. म्हणजे इथल्या सर्वसामान्य शेतकरी असतील, शेतमजूर असतील, बेरोजगार असतील किंवा असंघटित कामगार असतील हे आजसुद्धा स्वातंत्र्यापासून अगदी कोसो दूर आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही. आणि मग त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला हा जो प्रश्न आहे की आज 50 वर्षे पूर्ण झाली तरीसुद्धा आम्ही स्वातंत्र्यात नेमकं कुठं आहे, म्हणजे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं त्याचा आम्हाला कुठल्या प्रकारचा फायदा नाही किंवा उपभोगता आलं नाही स्वातंत्र्य, ही त्यांची जी खंत आहे ती या कविता संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. पण असं कधी जाणवलं की हे यावर आपण कविता लिहू शकतो किंवा यावर लिहायला हवे किंवा यावर बोललं गेलं पाहिजे किंवा व्यक्त झालं पाहिजे? आपण समाजामध्ये राहतो त्यामुळं समाजामध्येच ह्या सगळ्या प्रश्नाची जी आहे ती जर आपण मनावर घेतली तर उकल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. स्वातंत्र्य तर आम्ही कुठं शेतकऱ्यांच्या मनामध्ये असणारा हा प्रश्न आहे. मी ग्रामीण भागामधून आलेला आहे किंवा शेतीशी संबंध आहे माझा, शेतकरी कुटुंबामध्येच माझा जन्म झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये असुद्धा वाटतं की सुख समाधान जे आहे ते आमच्यापासून फारच दूर आहे. शिकल्यानंतर अनेक बेरोजगार तरुण जे आहेत म्हणजे स्वातंत्र्याकडून काहीतरी 2 घास आपल्याला मिळतील सुखाचे ही जी अपेक्षा होती ही अपेक्षा त्यांची पूर्ण झालेली दिसत नाही हे आपल्या आजूबाजूला पाहतो आपण. ह्या घटना ज्या म्हणजे एकूण बेरोजगारांच्या असतील, शेतकऱ्यांचे असतील, त्यांचा जो आक्रोश आहे जगण्यासाठीचा फक्त स्वातंत्र्य म्हणून आम्हाला जगता यावं आणि ती मोकळीक जी आहे ती आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही, या सभोवतालच्याच घटनांचा परिणाम जो आहे तो त्या
काव्यसंग्रहामध्ये आलेला आहे. बरोबर. दुसरा एक आपला कविता संग्रह तो म्हणजे घुसमट, आणि यातून बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, आणि त्याचबरोबर कलुषित झालेलं आजकालचं राजकीय वातावरण, यावर तर तुम्ही अत्यंत परघड भाषेतच लिहिलेलं आहे किंवा प्रहार केलेला आहे या सगळ्या व्यवस्थेवर. याबाबत या मागचं नेमकं उद्दिष्ट काय सांगाल? आता गेल्या वर्षी माझा हा घुसमट नावाचा कविता संग्रह आहे तो प्रसिद्ध झाला. दोन पुरस्कारही मला त्याच्याविषयी मिळाले. आत्तापर्यंत माझं लेखन जे आहे ते चालूच होतं, आणि त्या लेखनातून बऱ्यापैकी समज मला यायला लागलेली होती. आणि हा संग्रह तयार करत असताना अगदी सभोवतालच्या ज्या घटना आहेत, जो सभोवताल आहे, भोवताल जो आहे, तो इतका घुसमटलेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा त्याच पद्धतीनं आलेला आहे की कुठलाही घटक, काही मोजके अहेरे असणारा जो वर्ग आहे तो जर सोडला, तर नाहीरे असणारा जो वर्ग आहे बहुसंख्य, त्याची प्रत्येक पावलोपावली घुसमट होताना आपल्याला दिसते. मग ती घुसमट वेगवेगळ्या पद्धतीची असेल. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, तिथं त्यांची घुसमट होते. महागाई जी वाढते आहे त्याला कुठं लगाम नाही, तिथं घुसमट होते. शिकूनसुद्धा तरुणांच्या समोर बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो प्रचंड आवासून असणारा प्रश्न आहे, तिथं त्यांची घुसमट होते. म्हणजे घुसमट म्हणजे आपलं कोण ऐकणारं नाही समोर, आपल्या ज्या काही मनातल्या वेदना आहेत किंवा आपली जी होणारी घुसमट आहे ते कोणीतरी ऐकून घ्यावं आणि त्यातून आपल्याला काहीतरी उत्तर मिळावं अशी अपेक्षा आहे. परंतु सद्य परिस्थितीचा जर विचार केला तर एकूण राजकीय याला अंग आहे एक प्रकारच, कारण राजकारण इतकं खालच्या स्तराला गेलेलं आहे की प्रत्येकजण आपला विचार करतो, आणि याच्यामध्ये काय होतं की जे घुसमट झालेले लोक आहेत त्यांचं कोण ऐकायला तयार नाही. त्यामुळे ह्या कविताच्या माध्यमातून ह्या लोकांची जी घुसमट आहे ती घुसमट मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बरोबर. मात्र ही घुसमट जेव्हा तुम्ही तुमच्या कवितेतून मांडत होता त्यामागची नेमकी राजकारणाव्यतिरिक्त अशी काय कारणं तुम्हाला समजून येत होती किंवा काय कारणं तुम्हाला जाणवली? राजकारणाच्या शिवाय शेतकऱ्यांची आत्महत्या ज्या आहेत, त्यांच्या पिकाला कुठल्या प्रकारचा योग्य मोबदला मिळत नाही. बरोबर. आणि हे प्रमाण जे आहे ते सततपणे वाढते. बरोबर. हे कुठेतरी संवेदनशील माणसाच्या मनाला लागणाऱ्या गोष्टी आहेत. दोन प्रश्न मला प्रामुख्यानं, अगदी महागाई सोडली तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी जी आहे ती फार चिंतेची विषय आहे त्याच्याच्या समोरची. आणि हे सततपणे रोजचं वर्तमानपत्र उघडलं किंवा रोजच्या बातम्या जरी बघितल्या तर अशा घटना वाचून किंवा पाहिल्याच्या नंतर घालमेल व्हायची की हे कुठंतरी कुणीतरी व्यक्त केलं पाहिजे. आता हे करत असताना कळत न कळतपणे थोडासा राजकीय टच त्याला येतोय. बरोबर. आता राजकीय टच येतोय म्हणून थांबणं सुद्धा साहित्यिकाचं हे नैतिक कर्तव्य नाही होणार. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की साहित्यिकांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता जे वास्तव असेल, लोकांच्या जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत ते मांडावीच लागतील. भली त्याची किंमत जरी मोजावी लागली तर अनेकांनी किंमत मोजलेली आहे, ती किंमत जरी मोजावी लागली तरी हरकत नाही, परंतु आपण ते प्रश्न मांडतोय याचं जे समाधान मिळतं ते फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आणि ते त्या पद्धतीनं ह्या सभोवतालच्या ज्या काही घटना आहेत त्याच मी याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या प्रकारची भीडभाड न ठेवता अतिशय परखडपणे मी हे जे वास्तव आहे ते या कवितातून मांडलेलं आहे. सर, आता जो तुम्ही मुद्दा व्यक्त केला आहे राजकीय भूमिकांमागचा, त्यावरच धरून मी तुम्हाला प्रश्न विचारेन की सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती, अगदी कलुषित झालेलं यामुळे वातावरण, आणि महाराष्ट्रात तर ती स्थिती आपण पाहतोय मागच्या गेल्या 2 वर्षांपासून, तर साहित्यिक म्हणून आता काय भूमिका घ्यावी असं आपल्याला वाटतं? बदललेली ही जी एकूण राजकीय परिस्थिती आहे याच्यामध्ये इथल्या समाजाला चांगलं बळ देण्याचं काम हे साहित्यिकांचं आहे आणि ही त्यांची जबाबदारी आहे. साहित्यिकांनी यापासून दूर होता कामा नये, कारण आता परिस्थिती राजकीय असेल किंवा इतर ज्या परिस्थितीचा जर विचार केला तर लोकांचा विश्वास जो आहे तो व्यवस्थेवरचा ओढत चाललेला आहे. कुठलीही जर व्यवस्था असेल, राजकीय असेल किंवा अन्य प्रकारची व्यवस्था असेल, तर लोकांचा भ्रमनिराश जो आहे तो होत गेलेला आहे किंवा होतोय.
साहित्यिक मात्र जे आहेत ते जर भक्कमपणे उभे राहिले या व्यवस्थेच्या विरुद्ध किंवा या व्यवस्थेवरती असूड ओढण्याचं जर काम केलं तर प्रत्यक्षपणे समाजाला एक प्रकारचा आधार मिळेल असं वाटतं. त्यामुळं अगदी ही सभोवतालची राजकीय परिस्थिती किती जरी बरबटलेली असेल तरीसुद्धा काही चांगला विचार करणारी लोक समाजामध्ये आहेत आणि म्हणून समाज अजूनही टिकून आहे किंवा ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती अंकुश ठेवण्याचं काम जो आहे ते साहित्यिक असतील, चांगले पत्रकार असतील, चांगले लेखक असतील, कवी असतील यांच्याकडून आजही होतोय आणि तोच एक प्रकारचा समाजाला मोठा आधार ठरू शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे सर. तुमच्या आता घुसमट ही जी कविता आहे, कविता संग्रह आहे, त्यातील एखादी म्हणजे या सगळ्या वातावरणाशी मिळती जुळती कविता आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. घुसमट या कविता संग्रहामध्ये अगदी सुरुवातीलाच जे काही त्याचं टायटल आहे त्याच्यावरतीच आहे कविता. सार आहे सगळाच म्हटलं तर चालेल. बरोबर. कवितेचं शीर्षकच आहे घुसमट, असत्यापुढे सत्याची हार. असत्यापुढे सत्याची हार, न्यायावर अन्यायाचा वार, रोजच घडतो अत्याचार घुसमट सारी. वाईटापुढे चांगले बेजार, सत्तेपुढे शहाणे लाचार, मिली भगत चोर बाजार घुसमट सारी. झुंडशाहीला मस्ती फार, झुंडशाहीला मस्ती फार, सत्तेचा त्यांना मोठा आधार, लोकशाही हातास हद्दपार घुसमट सारी. करपून गेले सारे शिवार, करपून गेले सारे शिवार, पोशिंद्याची उपासमार, कुठे आहे आपले सरकार घुसमट सारी. बोलण्याचीच बोलण्यासाठीच फक्त विचार, बोलण्यासाठीच फक्त विचार, बोत्तट झाली त्याची धार, निष्ठून गेला कुठे विचार घुसमट सारी. अनागोंदीचा सारा कारभार, अनागोंदीचा सारा कारभार, खोट्या भामट्यांचा जय जयकार, चोर निपजले रखवालदार घुसमट सारी. चोर निपजले रखवालदार घुसमट सारी. म्हणजे सगळेच आहेत ती त्याच्यामध्ये मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कविता संग्रहामध्ये. अतिशय स्पष्टपणे याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. एक आत्तापर्यंत मी जे लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा साहित्य माझ्याकडून जे घडलं जातं आहे त्याच्यामध्ये मी नेहमी हा दृष्टिकोन ठेवलेला आहे. या पुस्तकांचं किंवा या कवितांचं साहित्यिक मूल्य काय आहे मला माहीत नाही. बरोबर. ते वाचक परीक्षक ठरवतील. परंतु साहित्य निर्मिती करत असताना दोन गोष्टी मी प्रामुख्यानं जपलेल्या आहेत. एक नैतिक मूल्य साहित्यिकाचं आणि साहित्याचं सुद्धा, आणि वास्तव मूल्य. ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टीवरती मी प्रामाणिकपणे विश्वास ठेवून त्याचं साहित्यिक मूल्य काय आहे याचं जास्त विचार न करता हे साहित्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगली गोष्ट अशी की हे साहित्य माझं जे आहे परखड आहे, थोडासा विद्रोह याच्यामध्ये दिसतो व्यवस्थेच्या विरुद्ध. लोकांना ते आवडतं आहे कारण अनेक वाचकांनी मला त्या पद्धतीनं त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा हे वेगळ्या पद्धतीचे मला दोन पुरस्कार विशेषतः या घुसमटसाठी मिळाले त्याच्यावरून माझा आणि विश्वास वाढत गेलेला आहे. आणि शेवटी साहित्यिकांनी ही जबाबदारी जी आहे ही जबाबदारी पूर्णच करावी लागेल साहित्यिकांना, आणि ती त्यांनी पूर्ण करावी व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहण्याची. कारण समाजाचा साहित्यिकावरती किंवा समाजातल्या चांगल्या घटकावरती, मग ते पत्रकार असतील, लेखक असतील, याच्यावरती अजूनही विश्वास आहे. म्हणून आघाडीची फळी सांभाळण्याचं काम जे आहे ते साहित्यिकांनी करावं असं मला याच्यामध्ये निश्चितपणे वाटतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा सर या निमित्तानं तुम्ही मांडलात. पण याचबरोबर आणखीन तुमची एक वेगळी ओळख ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुम्ही कार्यकर्ते देखील राहिलात किंवा अजूनही तुमचं काम सुरूच आहे. मात्र या संघटनेशी जोडले गेल्यानंतर काय वेगळे अनुभव तुम्हाला आले? मी महाविद्यालयीन जीवनामध्ये प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख यांचा माझा संबंध आला. त्यांच्याशी त्या चळवळीमध्ये मी बांधलो गेलो किंवा त्या पद्धतीनं त्यांचं जे आहे एकूण काम ते काम मला अतिशय चांगल्या पद्धतीस आवडलं. कारण समाजामध्ये इतक्या अनिष्ट रूढी परंपरांचा आज सुद्धा इतका पगडा आहे मोठ्या प्रमाणावरती की
नरेंद्र दाभोळकर यांच्या सान्निध्यात मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला त्यांच्या एका विधानाचा माझ्यावरती इतका परिणाम झाला आणि ते जे वाक्य होतं किंवा तो जो संदेश होता तो आजसुद्धा माझ्या मनामध्ये सतत जपून मी ठेवलेला आहे. एका कार्यक्रमामध्ये संबंध आल्याच्या नंतर त्या कार्यक्रमामध्येच त्यांनी असं म्हटलं की आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारली, आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारलेली आहे परंतु विज्ञानाची दृष्टी स्वीकारली नाही, आपण विज्ञानाची करणी स्वीकारली पण विज्ञानाची विचारसरणी स्वीकारली नाही. समाजाचं अधःपतन जे आहे ते अधःपतन हे याच्यामुळं होतं, म्हणजे आपल्याला विज्ञान चालतंय मान्य आहे परंतु त्याची विचारसरणी किंवा तो दृष्टिकोन जो आहे याचा मोठा अभाव जो आहे तो आपल्याला सभोवती बघता येतो. आणि मग त्या पद्धतीने वेगवेगळ्या छोटी छोटी शिबिरं असतील किंवा त्यांचा सान्निध्य असेल, वेगवेगळ्या पद्धतीची अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित असणारी पुस्तकं असतील ती वाचून शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रात्यक्षिकातून हे काम आपल्याला करता येतं हे त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये आणि समाजावरती चांगला परिणाम त्याच्यावरती होतो. तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही काहीतरी चमत्कार करून दाखवला तुम्ही स्वतः आणि तो चमत्कार करून दाखवून तुम्ही त्याच्या पाठीमागचं जर शास्त्र उलगडून सांगितलं तर ते लोकांना जास्त पटू शकतं. त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा तयार झाल्याच्या नंतर त्यांचा कार्यकर्ता म्हणून ग्रामीण भागामध्ये विशेषतः कॉलेज जीवनामध्ये असताना सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पाटण तालुका आहे त्या पाटण खोऱ्यामध्ये आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 महिना आमच्या मुलांचा जो गट होता विज्ञान वाहिनी तयार केली आणि त्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून म्हणजे या दोन्हींच्या संयुक्त विद्यमानं 1.5 महिना जवळजवळ आम्ही ग्रामीण भागामधल्या लोकांच्यावरती प्रात्यक्षिकातून जे आहे समाजामधल्या ज्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा ज्या आहेत ह्या कशा चुकीच्या आहेत आणि लोकांची कशा पद्धतीने पिळवणूक केली जाते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आजसुद्धा जमेल त्या पद्धतीनं विशेषतः कॉलेजमध्ये NSSचे जे कॅम्प होतात त्या ठिकाणी मी, कारण ती मुलं समजदार असतात त्यामुळे त्यांच्यासमोर सुद्धा मी हे प्रात्यक्षिकासह अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काम आहे ते जमेल त्या पद्धतीनं आजही करतोय. बरोबर, खूप छान आणि महत्त्वाचं तुम्ही काम करताय या माध्यमातून. आता सर आगामी आणखीन 2 पुस्तकंसुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, तर या पुस्तकांमधून आम्हाला काय नेमकं वाचायला मिळणार आहे? आगामी 2 पुस्तकं अगदी प्रकाशनाच्या वाटेवरती आहेत, त्यापैकी 1 कविता संग्रह आहे पानगळ नावाचा. हा कविता संग्रह जो आहे तो नातेसंबंधावरती आहे. नात्यामध्ये जी काही दरी निर्माण होती किंवा जे काही आपली म्हणून असणारी माणसंसुद्धा एकमेकापासून दूर दूर होत चाललेली आहे त्याची कारणं आहेत वेगवेगळ्या पद्धतीची. आणि मग काय की या पद्धतीनं नातेसंबंध जो आहे तो दुरावलेला जो नातेसंबंध आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत, याचे परिणाम काय होतात समाजावरती, कुटुंबावरती, एकत्रित कुटुंब ही जी काही संकल्पना आपली होती त्याचे काय फायदे आहेत होते, आता एकलकोंडीपणे जीवन झालेलं आहे सगळ्यांचं, तर त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा पानगळ नावाचा कविता संग्रह जो आहे त्याच्यामध्ये मी प्रयत्न केलेला आहे. आणि भोग हा कथेचा संग्रह आहे ग्रामीण जीवनावरती, त्यामध्ये कथा समाविष्ट आहेत. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची असेल, शेतमजुरांची असेल किंवा इतरांच्या ग्रामीण जीवनाशी संलग्न असणारा हा कथांचा संग्रह आहे भोग. आणि त्याच्याशिवाय अनेक वैचारिक पुस्तक माझ्या आहे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये म्हणायला हरकत नाही, ते थोडंसं स्फोटक होईल असं वाटतं त्यामुळे मी थोडासा आणि विचार करतोय त्याच्यावरती. त्याचं शीर्षक जे आहे ते माझ्या मनात अगदी बऱ्याच दिवसापासून घोळतंय, सध्या परिस्थितीवरतीच ते भाष्य करेल, मग ते राजकीय असेल किंवा अन्य प्रकारचे आहे. तर त्याचं शीर्षक जे आहे ते शीर्षक देव देश की धर्मापायी, देव देश की धर्मापायी, म्हणजे आपल्याकडून जे आज घडत कळत न कळतपणे काही गोष्टी घडतात हे नेमकं कशासाठी घडतंय हा प्रश्न माझ्या मनामध्ये सततपणे घोळतोय की म्हणजे हे नेमकं आपण कशासाठी करतोय, देवासाठी करतोय, देशासाठी करतोय की धर्मासाठी करतोय. बरोबर, ज्याच्यामध्ये माणसं जी आहेत ही माणसं माणसापासून दुरावत चाललेली आहेत आणि ते कोणत्याही समाजाला आणि देशाला न परवडण्यासारखं असेल, म्हणून त्याच्यावरती एक थोडंसं काम माझं चालू आहे. बघू प्रयत्न करून जर त्याच्यामध्ये यश मिळालं तर चांगलीच गोष्ट होईल, परंतु हा विचार माझ्या मनामध्ये आहे. त्यासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्या पुस्तकांची आम्हाला सुद्धा आतुरता लागून राहणार आहे. आणि सर आता शेवटचा प्रश्न, अर्थातच
गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात आणि तुम्ही ज्या पद्धतीनं मांडता आपल्या पुस्तकातून किंवा कवितातून तसे स्वतःसुद्धा तुम्ही जगताय, तर आता या क्षेत्रात नव्यानं येणाऱ्या साहित्यिकांना नेमका काय संदेश द्याल, काय सल्ला द्याल? जे साहित्यिक या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत, नवोदित असतील, तर त्यांना माझा हा सल्ला असेल की तुम्ही जे जगलेलं असेल, तुम्ही जे भोगलेलं असेल, ते बिनधास्त निर्भीडपणे मांडा. कारण तुमचं जगणं, तुमचं भोगणं जे असेल ते लोकांच्या समोर आल्याच्या नंतर लोकांना त्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न कळू शकतील. अनेक सल्ला मी याच्यामध्ये नव साहित्यिकांना देऊ इच्छितो किंवा द्यावा असं मला वाटतं की तुमच्या साहित्यामध्ये माणूस, माणुसकी हा केंद्रबिंदू राहिला पाहिजे. माणसाचं आणि माणुसकीचं प्रतिबिंब आपल्या साहित्यामध्ये कसं उमटेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. नवोदित जे आहेत ते एका वेगळ्याच, सुरुवात त्यांची वेगळ्या पद्धतीनं होते, जसं माझंही झालेलं होतं. म्हणजे त्याच्या बाहेर ही साहित्य आहे, प्रेमामध्येच अडकून न पडता किंवा प्रेमाच्या त्या स्वप्नवत जगामध्ये अडकून न पडता वास्तवाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तव जर तुम्ही समजून घेतलं आणि स्वीकारलं तर ते चिरकाल टिकू शकेल, चिरकाल टिकू शकेल. कारण म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की स्वप्नवत किंवा या ज्या गोष्टी आहे काल्पनिक गोष्टी, याच्यापेक्षा वास्तवावरती बोलणाऱ्यांनी बोलावं, लिहिणाऱ्यांनी लिहावं आणि वाचणाऱ्यांना सुद्धा वाचावं या दृष्टिकोनातून जर झालं तरच कुठंतरी समाज जो आहे तो सुरक्षित राहू शकेल, समाजामध्ये बदल घडू शकेल. अतिशय महत्त्वाचा असा हा सल्ला आहे सर, आणि मला वाटतं त्याचा उपयोग या सगळ्या नवोदित साहित्यिकांना नक्की होईल आणि आपलं मार्गदर्शनही अशाच पद्धतीनं त्यांना लाभत राहील. सर, आपण आमच्याशी संवाद साधलात, आपला वेळ दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि आगामी जी तुमची पुस्तकं येणार आहेत किंवा आगामी तुमची जी वाटचाल असेल त्यासाठी तुम्हाला टीम कोकण सात लाईव्ह आणि दैनिक कोकण साततर्फे मनपूर्वक शुभेच्छा. तर हे होते प्राध्यापक आणि संवेदनशील कवी युवराज सावंत सर. त्यांनी आपल्या कवितांतून, लेखातून आजचं जे समाजातील वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी व्यवस्थेची जी चुकीची धोरणं असतील किंवा चुकीची वागणूक असतील त्यावरसुद्धा त्यांनी परखडपणे आपल्या साहित्यातून आसूड ओढण्याचं सुद्धा काम केलेलं आहे, जे आजच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत असेल ते महत्त्वाचं ठरणार आहे. आणि कारण कोणतरी कान टोचणारं सुद्धा असणं फार गरजेचं आहे, असाच सल्लासुद्धा त्यांनी आपल्या या आजच्या मुलाखतीतून नवोदित साहित्यिकांना सुद्धा दिलेला आहे. तर आता इथंच थांबतोय, पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साद लाईव्ह. धन्यवाद.